विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक मध्ये प्रकरण दोन वर्ग समीकरणे यामध्ये आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रह दोन अभ्यासणार आहोत पहा त्यातील उदाहरण क्रमांक एक खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत प्रश्न दिलेले आहेत पहा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे पर्याय दिलेले आहेत एबीसीडी असे चार आणि या चार पर्यायापैकी तुम्हाला कोणते वर्ग समीकरण आहे किंवा नाही असा एक मार्काला प्रश्न विचारला जातो तर इथे डिटेल मध्ये व्यवस्थित सोडवून दिलेला आहे पहा तुम्हाला परीक्षेमध्ये हे काही सोडवण्याची गरज नाही फक्त त्याचा जो काही पर्याय असेल ए पर्याय असेल तर लिहायचा बी असेल तर बी ठीक आहे पण आपल्याला पहिल्यांदा सोडवून पाहायला लागणार आहे आणि मग त्या पद्धतीने सोडवायचं आणि फक्त त्याचं उत्तर तुम्हाला तो पर्याय लिहायचा आहे ठीक आहे पहा पहिला पर्याय पहा काय आहे पाच छेद एक्स वजा तीन बरोबर एक्स वर्ग वर्ग समीकरण आहे ना का नाही पाहायचं आहे आपल्याला माहित आहे जर त्याला महत्तम घातांक हा जर दोन असेल तर आपण ते वर्ग समीकरण आहे असं म्हणतो इथं पहा इथं छेद समान नाहीये छेद समान करायचा तिरकस गुणाकार करायचा आहे एक्स गुणिले तीन काय होणार आहे तर वजा तीन एक्स तीनला छेद काय नाही म्हणजे एक असतो पाच एक पाच म्हणजे पाच वजा तीन एक्स हे अधिक एक्स वर्ग इकडे आले की काय होणार आहे इथं सॉरी पहा हे एक्स वर्ग तसंच राहणार आहे म्हणजे पहा छेद समान केल्यानंतर काय होणार आहे तिरकच गुणाकार केलेला आहे आपण पाच एके पाच वजा काय झाली इथे तीन एक्स झालेला आहे बरोबर आहे आणि बरोबर एक्स वर्ग तसंच राहिलेला आहे आता हे जे काही भागाकारातले एक्स आहे इकडे आपल्याला आणावं लागेल मग इकडे गेलं की काय होणार आहे ते गुणाकारात जाणार आहे म्हणजे एक्स गुणिले एक्स किती होणार आहे चा तिसरा घात आणि परत आपण इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणलं कि अधिक एक्स वर्ग इकडे आणले कि एक्स घन इकडे आणलं की काय होणार आहे वजा एक्स घन लक्षात पहा इथं महत्त्तम घातांक तीन आहे त्यामुळे हे वर्ग समीकरण आपल्याला म्हणता येणार नाही त्यानंतर दुसरा पर्याय काय बघा एक्स वर कोणसा ते एक्स अधिक पाच बरोबर दोन एक्सनी प्रत्येक पदाला गुणूयात एक्स वर्ग अधिक पाच एक्स बरोबर दोन अधिक दोन इकडे आले की वजा दोन इथं एक्स महत्तम घातांक दोन आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे त्यानंतर तिसरा पर्याय पहा एन वजा एक बरोबर दोन एन पहा हे अधिक दोन एन इकडे आले की वजा दोन एन होणारे म्हणजे वजा दोन यांन गेले की वजा एन वजा एक बरोबर शून्य इथं जर आपण विचार केला तर इथं यांचा महत्तम घातांक एकच आहे त्यामुळे हे सुद्धा वर्ग समीकरण नाही त्यानंतर पुढचा पहा पर्याय एक चेद एक्स वर्ग अधिक एक अधिक दोन बरोबर एक्स पा जास्त सोडवण्याची सुद्धा गरज नाहीये तुम्हाला हा जो भागाकारातला जो x वर्ग आहे इकडे गेला की काय होणार आहे गुणाकारात म्हणजे x गुणिले x वर्ग काय होणार आहे एक्स घन म्हणजे आपोआपच चा महत्तम किती घातांक झाला तीन म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण नाही इथं पहिल्या पर्यायामध्ये पण पहा इथं एक्स आहे इथं काय नाही म्हणजे एक हे भागाकारातलं एक तिकडं आले की गुणाकारात म्हणजे एक्स घन त्यामुळे लगेच आपल्याला कळेल की हे वर्ग समीकरण नाही म्हणजे इथला फक्त पर्याय उत्तर काय येणार आहे तुमचा पर्याय बी हे वर्ग समीकरण आहे <coughs> त्यानंतर त्यातलाच दुसरा आकडा बघा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही पहिल्या प्रश्नातलंच दुसरा आहे पहिला पर्याय आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स बरोबर अकरा अधिक एक्स वर्ग पहा आता हे अधिक एक्स वर्ग इकडे आले की काय होणारे वजा एक्स वर्ग येते लक्षात अधिक एक्स वर्ग इकडे आले की वजा एक्स जा वर्ग होणार आहे म्हणजे अधिकला वजा कॅन्सल होणार आहे म्हणजे वर्गपद इथं नाही म्हणजे चलाचा महत्तम घातांक इथं फक्त एकच राहणार आहे मग हे असणारे का वर्ग समीकरण तर नाही त्यानंतर दुसरा पर्याय पहा एक्स सपर... बरो एक वर्ग बरोबर चार एक्स अधिक चार एक्स इकडे आले की वजा चार एक्स इथं चलाचा महत्तम घातांक काय आहे तर दोन त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे त्यानंतर तिसर उदाहरण पहा पाच एक वर्ग बरोबर नव्वद अधिक नव्वद इकडे आले की वजा नव्वद होणार आहे इथे जर बघितलं तर चलाचा सर्वोच्च घातांक दोनच आहे त्यामुळे हे सुद्धा काय आहे तर वर्ग समीकरण आहे त्यानंतर पहा अ दोन एक वजा एक वर्ग बरोबर एक वर्ग अधिक पाच पहा आता हे अधिक एक्स वर्ग इकडे आले की काय होणार आहे तर वजा एक्स वर्ग मग हे वजा एक्स वर्ग हे वजा एक्स वर्ग काय होणार आहे एक अनेक वजा दोन एक्स वर्ग होणार आहे अधिक पाच इकडे आणले की वजा पाच होणार आहे बरोबर आहे त्यामुळे इथं x चा जर आपण महत्तम घातांक बघितलं तर इथं दोनच दिसतोय म्हणून हे सुद्धा काय आहे तर वर्ग समीकरण आहे मग पहा हे तिन्ही पर्याय पाहिले आपण तर हे वर्ग समीकरणे आहेत आणि ए जर पर्याय पाहिला तर हे वर्ग समीकरण नाही आणि आपल्याला इथं काय विचारलं होतं की कोणते वर्ग समीकरण नाही म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय हे वर्ग समीकरण नाही त्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे पहा एक्स वर्ग अधिक के, के वर शून्य ची, के है। है। ची, ची जर वास्तव व समान असतील तर केच्या किंमती खालीलपैकी कोणत्या आहेत ठीक आहे वास्तव व समान मुळे आहेत या पद्धतीचा आपण या अगोदर गणित सोडवलेला आहे पहा चलाची विवेचकाची किंमत आता पहा वास्तव व समान मुळे आहे जर वास्तव व मुळे केव्हा असतात जेव्हा विवेचकाची किंमत ही शून्य असेल बरोबर आहे विवेचक म्हणजे बी वर्ग वजा चार ची किंमत जर शून्य असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव वा समान असतात तर बी वर्ग वजा चार एसी मध्ये आपण किंमत घालूयात म्हणजे हे जे तुम्हाला समीकरण दिले एक्स वर्ग अधिक के एक्स अधिक एक याची आपण त्याच्या सामान्य रूपाशी आपण तुलना करूयात म्हणजे ची किंमत काय येणारे एक बी ची काय येणारे के आणि सी ची काय येणारे के ठीक आहे किमती घालूयात बी म्हणजे काय इथं के म्हणजे बी चा वर्ग म्हणजे के चा वर्ग वजा हे चार गुणिले ची किंमत इथं ए आणि सी ची किंमत काय आहे बरोबर चा वर्ग म्हणजे के वर्ग या तिघांचा गुणाकार चार के बरोबर शून्य म्हणजे पहा यामध्ये जर आपण के कॉमन काढलं सामायिक काढलं तर कंसात काय राहणार आहे के वजा चार बरोबर शून्य म्हणजे के बरोबर पण शून्य आणि के वजा चार पण चार बरोबर पण शून्य म्हणजे उत्तर काय आलं के ची किंमत शून्य आणि चार शून्य आणि चार म्हणजे पर्याय क्रमांक काय उत्तर आलं आपला तर ती सी ठीक आहे <coughs> त्यानंतर चौथं पहा वर्गमुळात दोन एक वर्ग वजा पाच एक अधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य करीता विवेचकाची किंमत कोणती काढूयात आपण याच्या सामान्य रूपाशी तुलना करूयात a हो ची किंमत काय होणारे वर्गमुळात दोन b वर्ग ची किंमत वजा पाच आणि c ची किंमत वर्गमुळात दोन बी वर्ग चार ए म्हणजे विवेचकाची किंमत सूत्रात किमती घालूयात b ची किंमत वजा पाच त्याचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत वर्गमुळात दोन ची किंमत वर्गमुळात दोन वजा पाच चा वर्ग अधिक पंचवीस या तिघांचा गुणाकार काय येणारे चार वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे वर्गमुळात चार चारच चार चार वर्गमूळ किती निघलं दोन म्हणजे दोन गुणिले चार किती आले आठ पंचवीस मधून आड गेले किती राहिले सतरा सतरा हा पर्याय क्रमांक बी आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक बी त्यानंतर पाच नंबरचं उदाहरण काय आहे पहा खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे तीन व पाच आहेत तीन व पाच आहेत हे समीकरण एक दिलेलं आहे आणि आपल्याला विचारले त्यांची अं आपल्याला मुळे दिलेली आहेत तर आपल्याला समीकरण शोधायला सांगितलेलं आहे ठीक आहे जर पहा आपल्याला माहिती आहे मुळे म्हणजे आपण काय म्हणतो जर समजा एक्स आणि सॉरी आल्फा आणि बिटा ही जर वर्ग समीकरणाची मुळे आपण समजा अल्फा आणि बिटाला काय म्हणतो वर्ग समीकरणाची मुळे असतील तर समीकरणाचं आपल्याला सूत्र आहे काय असतं सूत्र एक्स गोल कंसात अल्फा अधिक बिटा म्हणजे त्या मुळांची बेरीज गुणिले त्याला एक्स अधिक त्या मुळांचा गुणाकार एक्स गुणिले सॉरी अल्फा गुणिले बीटा ठीक आहे आता पर, ले ले अल्फा अधिक बीटा म्हणजे दोघांची बेरीज काढूयात आपण अल्फा अधिक आपल्याला दिलेले म्हणजे तीन अधिक पाच किती होणारे आठ आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे दोघांचा गुणाकार पाच पंधरा ठीक आहे या सूत्रामध्ये किंमत घालूयात एक्स वर्ग एक्स वर्ग तसंच वजाला वजा अल्फा अधिक बिटा तीन अधिक पाच म्हणजे आठ एक्स झाले आणि दोघांचा गुणाकार तिन्पाची पंधरा म्हणजे समीकरण मिळालं पहा एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य कुठे आहे इथं तर पर्याय क्रमांक बी त्यानंतर सातवं गणित पहा सहावं गणित नाही या वर्षीच्या सिलेबस मधून सध्या वगळण्यात आलेला आहे ठीक आहे वर्गमुळात पाच एमचा वर्ग व जागमुळात पा, पाच एम अधिक वर्गमुळात पाच बरोबर शून्य खालीलपैकी कोणते विधान लागू पडते म्हणजे या वर्ग समीकरणाला कोणतं विधान लागू पडतं पाहायचं आपल्याला म्हणजे याचा अर्थ आपल्याला विवेचकाची किंमत काढावी लागणार आहे आणि सूत्रामध्ये आपल्याला किमती घालावी लागणार आहेत मुळे काढावी लागणार आहेत बरोबर आहे तर पहा सामान्य रूपाशी तुलना केल्यानंतर ची किंमत वर्ग मुळात पाच इथं काय होणार आहे बघा इथं काय केलेलं आहे वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच वर्ग मुळात पाच म्हणजे या तिन्ही मधून वर्गमुळात पाच कॉमन काढलेला आहे जर कॉमन काढलं तर गोलकॉनस शिल्लक काय राहणार एम वर्ग वजा एम अधिक एक बरोबर आहे तर पहा आता हे वर्ग मुळात पाच गुणाकारातलं इकडे काय होणार आहे भागाकारात येणार आहे म्हणजे बघा किती सोपं साधं समीकरण शिल्लक राहिलं तुमचं वर्ग समीकरण वर्ग वजा अधिक एक हे इकडे आलं की भागाकारात शून्यला त्यांनी भागले की उत्तर काय येणार आहे शून्यच येणार आहे म्हणजे परत सामान्य रूपाशी तुलना केली तर एची किंमत ए बी ची किंमत ची किंमत एक बी ची किंमत वजा एक आणि सी ची किंमत एक ठीक आहे त्यानंतर आपल्या आपल्याकडे सूत्र पद्धतीचं सूत्र आहे मोठं सूत्र काय आहे व वजा बी अधिक किंवा वजा वर्गमूळ चिन्हामध्ये बी वर्ग वजा चार एसी छेद दोन्ही ठीक आहे सूत्रामध्ये किमती घालूयात आपण अ वजा बी अधिक किंवा वजा वर्गमूळ चिन्हामध्ये वजा एक चा वर्ग काय होणार आहे इथं वजा बी पहा पण इथं अधिक एक का लिहिलेलं आहे डायरेक्ट लिहिलेला आहे वजा ऑलरेडी तर वजा चिन्ह आहेच आहे आपलं आणि ची किंमत परत वजा एक आहे म्हणजे वजा वजा कसे झाले हे अधिक एक आहे कळाले परत अधिक किंवा वजा वर्गमूळ चिन्हामध्ये b ची किंमत वजा एक चा वर्ग एकच असणार आहे बरोबर आहे त्यानंतर वजा चार गुणिले एक गुणिले एक पहा एक अधिक किंवा वजा वर्गमूळ चिन्हा मध्ये एक चा वर्ग एक वजा चार एक चार म्हणजे चारात एक गेले कित राहिले तर तीन वजा तीन राहिले इथं छेद दोन ठीक आहे तर वर्गमुळात वजा तीन ही वास्तव संख्या नाही म्हणजेच मुळे वास्तव संख्या नाही पहा पहा कसं आलं ते एक अधिक किंवा वजा वर्गमुळात तीन छेद दोन आलेले आहे त्यापैकी वजा वर्गमुळात वजा तीन ही संख्या नाही म्हणजेच जी मुळे आहेत ती वास्तव संख्या नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आलेला आहे तर सी त्यानंतर आठवगणित पहा एम वर्ग अधिक एम एक्स सॉरी एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ दोन आहे तर एम ची किंमत काढा ठीक आहे एक्स वर्ग आधी एम एक्स पाच बरोबर शून्य या समीकरणामध्ये एक्स बरोबर बर दोन ही किंमत ठेवूयात पहा हे असं दोन मार्काला गणित विचारलं जात या पद्धतीचं जा, आणि हे एक मार्काचं पण एक मार्काचं पण विचारलं जात काय सांगितलेलं आहे दिलेल्या वर्ग समीकरणाचे एक मूळ दोन असेल म्हणजे एखादं मूळ केव्हा असतं जेव्हा मूळ असतं एक एखाद्या वर्ग समीकरणाची एखादी संख्या मूळ आहे म्हणजे काय तर ती संख्या ती जी किंमत आहे ती आपण काय करूयात तर त्या दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये ठेवायची आल लक्षात ऐवजी आणि ठेवल्यानंतर त्याची किंमत किती येणार आहे ते मूळ आहे म्हटल्यानंतर त्याची किंमत शून्य आहे ते लक्षात ठेवा मग एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा पाच बरोबर शून्य यामध्ये आपल्याला चलाची किंमत किती ठेवायची दोन जिथं जिथं चल एक्स आहे तिथं तिथं दोन ठेवूयात एक्स वर्ग म्हणजे दोनचा वर्ग अधिक एम एक्स म्हणजे दोन एम झाले वजा पाच पहा वजा पाच आणि चार किती झाले वजा एक म्हणजे दोन एम वजा एक बरोबर शून्य वजा एक तिकडे गेले की अधिक एक आणि गुणाकारातलं दोन इकडे आले की भागाकारात म्हणजे एक छेद दोन पर्याय क्रमांक